नमस्कार, मी डॉक्टर सुधीर उदामले, MD ऑफ वेदामृत डे केअर पाईल सेंटर. आज आपण कॉन्स्टिपेशन म्हणजे मलावस्थंभ या विषयावरती बोलणार आहोत. मलावस्थंभ म्हणजे नक्की काय? तर आठवड्यातून 3 पेक्षा कमी वेळा जावं लागणं म्हणजे मलावस्थंभ. एखाद्याचा प्रत्येकाचा पॅटर्न जो आहे पोट साफ होण्याचा हा वेगळा वेगळा असतो. काही लोकांना दिवसातून 2 वेळा जावं लागतं, काहींना 3 वेळा जावं लागतं, काहींना दिवसातून एकदाच होतं, काहींना 1 दिवसाआड होतं. जर हा पॅटर्न रेग्युलराइज असेल आणि त्याचा विशेष काही त्रास होत नसेल तर तुम्ही कॉन्स्टिपेटेड नाहीत. पण जर तुम्हाला आठवड्यातून फक्त एकदाच किंवा 2दाच कॉल येत असेल तर मात्र तुम्ही डॉक्टरांना भेटलं पाहिजे, कारण कॉन्स्टिपेशनसोबत असोसिएटेड काही आजारही असू शकतात. मग कॉन्स्टिपेशन आहे हे झाल्यानंतर त्याची कारणं काय काय आहेत? तर सगळ्यात महत्त्वाचं कारण आत्ताच्या सध्याच्या मेट्रो लाईफमध्ये हे सेडेंटरी लाईफस्टाईल आहे. तुम्ही काय खाता याच्यावरती तुम्हाला कसं पोट साफ होणार हे ठरत असतं. जसं एखादा जर मिल्क प्रोडक्ट आहे, चीज आहे, पनीर आहे, हे जे डेअरी प्रोडक्ट आहेत ह्याचं जर कन्झम्पशन जास्त असेल तर त्याच्यामुळे मलावस्थंभ आणि गॅसेस हे दोन्ही लागू शकतात. त्याच्यामुळे तुम्ही शक्यतो आपल्या डेअरी प्रोडक्ट ज्याला आपण मिल्क प्रोडक्ट म्हणतो, त्याच पद्धतीने बेकरी प्रोडक्ट ज्याच्यामध्ये मैद्याचा वापर जास्त असतो, त्याच पद्धतीने सेडेंटरी लाईफ खूप वेळ बसून तुमचं जर काम असेल तर त्याच्यामुळे कॉन्स्टिपेशन मागे लागू शकतं. आता हा कॉन्स्टिपेशन इतर काही औषधांमुळे सुद्धा मागे लागतं. जसं एखादं समजा तुम्ही काही अँटी डिप्रेसंट काही गोळ्या घेत असाल तर त्याच्यामुळे कॉन्स्टिपेशन मागे लागतं. जर थायरॉईडचा एखाद्याला त्रास असेल तर त्याच्यामुळे कॉन्स्टिपेशन मागे लागतं. डायबिटीजमध्ये सुद्धा गट मोटिलिटी ही थोडीशी स्लो असते. त्याच पद्धतीने काही NSAIDs ड्रग्ज आहेत त्याच्यामुळे कॉन्स्टिपेशन मागे लागू शकतं. इरिटेबल बॉवेल सिंड्रोम हा एक प्रकारचा आजार आहे की जो स्ट्रेस रिलेटेड आहे, त्याच्यामध्ये कॉन्स्टिपेशन मागे लागू शकतं. साधारणपणे वयाच्या 65 नंतर गट मोटिलिटी ही कमी होऊन जाते, कारण गट मसल्समध्ये तेवढा विकनेस येऊन जातो. एक सिलियक आजार आहे जसं ज्याला आपण म्हणतो की गोदोदराच्या म्हणजे आतड्यांच्या आतमधले जे हेल्पफुल बॅक्टेरियाज असतात ते कमी झाले किंवा त्याला जर कशा एका प्रकारचं इन्फेक्शन झालं तर कॉन्स्टिपेशन मागे लागतं. म्हणजे एखाद्या वेळेस आपल्याला पोटातून काहीतरी विष म्हणजे फूड बाधा होते आणि त्या बाधेतून आपण औषधं घेतो आणि नंतर ते बरं होतं पण नंतर कॉन्स्टिपेशन मागे लागतं. असेही प्रकार बऱ्याच वेळा घडतात. कॉन्स्टिपेशनचे खूप सारे रिझन्स आहेत. त्याच्यापैकी जसं ड्रग इंड्यूस्ड आहे, तुमचं सेडेंटरी लाईफस्टाईल आहे, लॅक ऑफ एक्सरसाइज आहे, कमी पाणी पिणं हे सुद्धा कारण आहे, अवेळी जेवण, दिनचर्या न पाळणे, ऋतुचर्या न पाळणे, काही हॉर्मोनल चेंजेस हे सुद्धा जसं गर्भिणींना ड्युरिंग द प्रेग्नन्सी आणि प्रेग्नन्सी डिलिव्हरी झाल्यानंतर बऱ्याच वेळा कॉन्स्टिपेशन मागे लागतं. तर कॅल्शियम एखादा व्यक्ती समजा अँटॅसिड खात असेल, जसं ज्या अँटॅसिड्समध्ये कॅल्शियम आहे किंवा ॲल्युमिनियम आहे, अशा अँटॅसिडमुळे कॉन्स्टिपेशन मागे लागतं. अँटॅसिड्समुळे कॉन्स्टिपेशन मागे लागतं. तर पहिल्या एखाद्याला ब्लड प्रेशरची गोळी चालू असेल की ज्याच्यामध्ये कॅल्शियम चॅनल ब्लॉकर किंवा बीटा ब्लॉकर्स असतील तर त्यांनासुद्धा कॉन्स्टिपेशन मागे लागतं. तर सगळ्यात मुळात काय आहे की कॉन्स्टिपेशनचं कारण काय आहे हे पहिल्यांदा जाणून घ्यायचं आणि ते कारण ओव्हर रूल कसे होईल याच्यासाठी प्रयत्न करायचं आहे. बऱ्याच वेळा आपल्याकडे काउंटर सेलवरती औषधं घेण्याचा प्रघात आहे. कायमचूर्णासारखे किंवा इतर काही धौतीयोगसारखे असे काही औषधं घेतली जातात जी रेग्युलरली बरेच वर्ष घेतली जातात. अशी इरिटंट असणारी म्हणजे ज्या औषधांमुळे आतड्यांना इरिटेशन येऊन पोट साफ होतं, अशा औषधं जर तुम्ही विदाउट कन्सल्टेशन घेतले तर काही दिवसानंतर त्याची सवय लागते आणि मग आणखीन जास्त डोस घ्यावा लागतो तरीही पोट साफ होत नाही. सो प्रॉपर कन्सल्टेशन आणि प्रॉपर मेडिकेशन जर घेतलं तर कॉन्स्टिपेशनला आपण बऱ्याच अंशी कंट्रोल करू शकतो. सगळ्यात महत्त्वाचं, दिवसाला कमीत कमी 30 मिनटं तुम्ही एक्सरसाइज केली पाहिजे. पिण्यामध्ये ऋतूनुसार 2.5 लिटरपासून 4 लिटरपर्यंत पाणी कन्झ्युम केलं पाहिजे. भूक लागेल तेव्हाच जेवलं पाहिजे. दिवसातून 2 किंवा 3 वेळा जेवलं पाहिजे. असं म्हणजे 2.5 किलो जर खाल्लं तर 1/2 किलो मळ तयार होणार आहे आणि तरच प्रेशर रिलीज होणार आहे. बऱ्याच वेळा लो डाएट हे सुद्धा एक कारण असतं कॉन्स्टिपेशनला. कमी खाल्ल्यामुळे कमी मळ तयार होतो आणि जोपर्यंत रेक्टमचा साईज 25 सेंटीमीटर फुलत नाही तोपर्यंत प्रेशर क्रिएट होत नाही. आणखीन एक महत्त्वाचं कारण की स्ट्रेसमुळे सुद्धा कॉन्स्टिपेशन निर्माण होतं.
मैद्याचे प्रोडक्ट त्याच पद्धतीने खूप आपलं ट्रॅव्हलिंग झालं, आपण दुसऱ्या जागी गेलो, पाणी बदललं, ते सुद्धा कारण कॉन्स्टिपेशनचं असतं. जेव्हा ही सगळी कारणं नसतात आणि तरीही कॉन्स्टिपेशन असतं, तर मग काय करायचं? साधारणपणे ओल्ड एजमध्ये हा खूप मोठा प्रश्न पेशंटसमोर उभा राहतो. बऱ्याच वेळा स्ट्रेनिंग करून करून, जोर करून करून मसल वीक होतात आणि त्याच्यामुळे आतड्यांना घडी पडते, ज्याला आम्ही इंटरनल प्रोलॅप्स असं म्हणतो, जे महत्त्वाचं कारण असतं कॉन्स्टिपेशनच्या मागे. तर बरीचशी औषधं घेऊनसुद्धा, बरीचशी ट्रीटमेंट करूनसुद्धा जेव्हा कॉन्स्टिपेशन ओव्हरऑल होत नाही, तेव्हा MRI डिफिकोग्राफीद्वारे आपल्याला कळतं की तिकडचे मसल्स लूज झालेत का, वीक झालेत का, आणि ते पुढे येत आहेत का. म्हणजे गुदद्वाराच्या तोंडाशी जेव्हा आपण स्टेनिंग करतो, प्रवाहन करतो, तेव्हा स्टूल घेण्याच्या ऐवजी आतड्यांचं भाग येतो. अशा वेळेस हा आजार आपल्याला विशिष्ट ट्रीटमेंटने बरा करता येतो, ज्याला आम्ही सॅक्रोरेक्टोपेक्सी म्हणतो. ज्याच्यात काय केलं जातं, एक मोठं मशीन गुदद्वारामध्ये टाकलं जातं आणि त्याच्यामध्ये एक विशिष्ट अंतरावरती चार प्रकारचे स्टिच घेतले जातात की जे प्रीसॅक्रल फॅसियाला ते आतडं फिक्स केलं जातं. त्याच्यामुळे आतड्यांची घडी पडत नाही आणि कॉन्स्टिपेशन ओव्हरऑल होतं, तो मार्ग मोकळा होतो. सो कॉन्स्टिपेशनसुद्धा जर औषधांनी बरं होत नसेल, तर आता एका नवीन टेक्नॉलॉजीद्वारे, नवीन प्रक्रियेद्वारे आपल्याला कॉन्स्टिपेशन दूर करता येतं. पण सर्वात प्रथम जर एखाद्याला कॉन्स्टिपेशन असू दे असेल आणि भलेही तो वयस्कर असो, तरुण असो, प्रथमतः लाईफस्टाईल मॉडिफिकेशन, विशिष्ट आहार ज्याच्यामध्ये फायबर जास्त असेल, फायबर सप्लिमेंट जास्त असतील, असा आहार. आपल्याकडे काही आहार तज्ज्ञ आहेत की जो प्रॉपर तुम्हाला आहार प्लॅन करून दिला जातो, त्या पद्धतीने लाईफस्टाईल मॉडिफिकेशन. आणि हे सगळं करूनसुद्धा, जसं नाही का, पोट साफ होण्यासाठी वेगळ्या प्रकारची औषधं असतात. जसे जसं आतड्यांमध्ये जर समजा पाणी कमी पडत असेल, तर पाणी शोषून घेणारी औषधं, बल्क फॉर्मिंग एजंट, स्टूल सॉफ्टनिंग एजंट, इंटेस्टिनल इरिटंट मेडिसिन्स, अशा बऱ्याचशा औषधांचा वापर करून आपल्याला ते कॉन्स्टिपेशन बरं करता येऊ शकतं. पण जर ते नाही झालं आणि त्याला कारण जर काही वेगळे असतील, तर ते दूर करण्यासाठी आपल्याकडे सॅक्रोरेक्टोपेक्सी नावाचा उपचार उपलब्ध आहे आणि तो पूर्णपणे पेनलेस आहे. आणि जर कोणाला ह्याचा त्रास असेल, तर त्यांनी याचा नक्की लाभ घ्यावा आणि त्यासाठी त्यांनी त्यांच्या डॉक्टरांना नक्की कन्सल्ट करावा. नमस्कार.